हीच आपली खासियत आहे, एका रिक्षात किती जण आहे, ड्रायव्हर मिळून 6 जण आहे. दिसतात ना रे, दिसतात दिसतात. पब्लिक जोरात काय करत तंबाखू. नेत्रावती मध्ये ओळख आहे, गाड्या काढणार होत्या, त्या गाड्या झाल्या पंक्चर. वादच काय झालं, त्या गाड्या पगार मला वाटलं विकली वाटतं ती रूम आहे की आपल्या पुण्यामधून लांब आहे. रूम ओयोची होती बाबा, रूम ओयोची होती वाटतं. मोती बिंदू घेतलं काय नशीब आहे ना, नशीब आहे तुझं. ही सीट ना असं अक्षरशः भेटत नाही माहिती का. गणपती बाप्पा, फायनली आम्हाला गाडी मिळाली आहे मित्रांनो. एक झोपणार काय किटा चायची वेळ झाली मित्रांनो. लोणावळ्याच्या जरा पुढे आलोय. किती वाजलेत रे? रात्रीचे 3 वाजले. 3:30 वाजले आणि ही आमची गाडी 3 वाजली. तर आता आम्ही जस्ट उतरलोय छत्रपती शिवाजी नगर बस डेपो मध्ये. खतरनाक पुणे 6:10 वाजलेत, 4:15 आणि अजून 1 तासाचा प्रवास बाकी आहे. सिंहगडला जायचंय, ते तिघजण एडारखे फिरतात, हे दोघं जण एडारखे फिरतात. चले भाई. तर शिवाजीनगरवरून चालत चालत आमच्या 6 जणांची स्वारी पोचली आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या इथे. सकाळचे 5:30 वाजलेत आणि थोडीफार भक्तांची गर्दी. अँड हेअर आर माय बॉईज. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. थोड्या दिवसांपूर्वीच सूर्यफुलाचा महोत्सव भरला होता. संपूर्ण बाप्पाचं मंदिर हे सूर्यफुलांनी सजवलं होतं. मिथुनच दिसतोय गणपती बाप्पा. मोर्या मंगलमूर्ती मोर्या. तर चालत चालत भेटेल आपल्याला शेवटी पोचलोय स्वारगेट डेपो मध्ये. तर शिवसकाळ मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सीड ब्लॉक्स मध्ये. आज मी आलो आहे सिंहगड अनुभवायला, तेही माझ्या मित्रांसोबत. माझ्यासोबत आहेत निखिल, राहुल, अनिकेत आणि हा राहुलचा मित्र आहे. मित्रा नाव तुझं? हितेश. आणि आमचा गण्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तरी 6 जणांची टोळी सकाळी 6:15 स्वारगेटमध्ये बसमध्ये बसली आणि बस नंबर 50 सिंहगड जवळजवळ 15 तासामध्ये बसवाल्याने आम्हाला इथे उतरवलं. एवढं लवकर दमला पण. किती वाजता चालू केलं चालू ट्रॅक करिंग करायला? करेक्ट 8:15 वाजले. आता 15 मिनिट झाली इथून यायला. मग काय
सकाळी 6:30 वाजता आम्ही बस मध्ये बसलो स्वारगेट मध्ये 50 नंबर ची बस जी सिंहगडला तुम्हाला ते किती रुपये पर पर्सन झाले 35 रुपीज 35 रुपयामध्ये तुम्हाला सिंहगडाच्या पायथ्याशी सोडते आणि तेही जवळजवळ पाऊण तासामध्ये फटाफट आला तो पण त्यात बसमधून पुणेकरांची सकाळची रहदारी बघायला मिळाली पुणेकर खूप बिझी आहेत आणि आता इथे आल्यावर पोटभर नाश्ता केला सर्वांनी आणि आता गड चढायला सुरुवात केली आहे किती वेळ लागेल काय लागेल हे आता आपण बघूया आमचे एक्सपिरियन्स ट्रेकर श्री निखिल शंकर चव्हाण श्री कुठे कुमार असू दे श्री आपण श्री बोलतो श्री अरे आता तो श्री मध्ये जाणार आहे भावा कुमार गटामध्ये नाही येतो गेल्यावर बोलायचं आता मुंबई श्रीला उतरलेला तो डाका भाई बायसेप हा बघितले मुंबई श्रीला उतरले मग काय झालं लंगोट घालून परत पाठवलं कारण असे भरपूर ट्रेकिंग आम्ही असे सहजासहजी केले उदाहरणार्थ खंडोबा रायगड म्हणू नका नकाच मोगड म्हणू नका खंडोबा म्हणू नका म्हणूच नका रामजीनगर बोलू आणि आपली आपली रोजची चढाई आहेच सिद्धार्थनगरच्या पायथ्यापासून ते साईकृपा सेवा मंडळापर्यंत आणि आमचे लीडर कुमार राहुल प्रकाश कुदळे एक गाण्याला घेतो गाण्या तुझी पहिलीच ट्रेक आहे का व्हिडिओ एडिट होतात हा नाही कितवा गड आहे ओके हितेश भावा तुझा कितवा गड आहे फर्स्ट ट्रेक आशा असेल की तुला चांगला अनुभव मिळेल एक्सपिरियन्स ट्रेकर्स आहेत आपल्यासोबत इथून लोक जातात ती बघ तिकडून कुठून येतो पाठी येतो तू कलमांच्या इकडून येतो तिकडे चाचाच्या इथून जायचं ना रे प्लीज सफर करा सिलेंडर घंटी दबाव दम लागलाय दाखव दम लागलाय म्हणून दाखव कशा लागला और जान की बाजी लगाते हुए राहुल कुदले कुदले कूद गए काय जानकी बाजी इथून एवढी जायला इथून पण जाऊ शकतो नको तो एकटा गेला म्हणून आपल्या आणि एकच जण जाऊ शकतो लिहिलंय ना चढण तशी थोडीशी किचकट पण एवढी हार्ड नाहीये सिंहगड किल्ल्याचा इतिहास हा तुम्ही तानाजी मालुसरे या चित्रपटामध्ये तुम्ही नक्कीच बघितला असेल तरी पण मी पुन्हा सांगतो 1670 मधली ती घटना नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांनी 1670 मध्ये उदयवानाकडून हा किल्ला जिंकून घेतला होता किल्ला जिंकण्याअगोदर याला नाव होतं कोंढाणा आणि त्यानंतर त्याचं नाव पडलं सिंहगड सुभेदारांनी हा किल्ला उदयभानाकडून जेव्हा जिंकून घेतला तेव्हा त्यांचे प्राण पणाला लागले आणि त्यांना प्राण गमवावे लागले पण शेवटपर्यंत ती जिद्द शेवटपर्यंत ते लढत राहिले आणि कोंढाणा हा ताब्यात घेतला त्यानंतर महाराजांनी एक व्याख्या अशी उच्चारली की गड आला पण सिंह गेला म्हणून या किल्ल्याला नाव सिंहगड असं दिलं त्याला ही गोष्ट होती 1670 ची सिंहगडाची उंची समुद्रसपाटीपासून अंदाजे 1300 मीटर आहे आणि जमिनीपासून 750 मीटर उंच आहे
हाच सिंहगड अनुभवायला मी आज इथे आलोय माझ्या बालपणींच्या मित्रासमवेत. आणि त्यात काहीसे असे आहेत की जे पहिल्यांदाच किल्ला अनुभवत आहेत, पहिल्यांदाच ट्रेक करतात. हे बघा हे अनुभवी पहिली ट्रेक आहे. इधर ये रशियन माल है, ब्लड शेयर करने आया हमारे यहाँ. बहुत अच्छा है, श्रीमान का फैन है, श्रीमान लेजेंड. हाँ, वेरी ऑसम ब्रो. फॉरेनर फुल रशियन क्वालिटी दार. हु यू, व्हाट योर नेम? ही डू योगा, नेशनल लेवल योगा करके दिखा. माय नेम इज सिद्धेश पोलेकर एंड माय चैनल नेम इज सेट ब्लॉक्स. सेट ब्लॉक्स, ओके. इज इट योर फर्स्ट ट्रैक? ही बोल लो जस्ट सब्सक्राइबर येते टू सिंगर. फर्स्ट टाइम इन इंडिया. ओके, देन आई होप यू विल गेट सम मोर एक्सपीरियंस एंड ग्रेट एक्सपीरियंस. सीड ब्लॉक्स, ए सीड ब्लॉक सब्सक्राइब मन इला बघून तरी सब्सक्राइब येते. सीड ब्लॉक, सीड ब्लॉक, सीड ब्लॉक सब्सक्राइब. थैंक यू. फॉलो प्रतीक धर्म सीड ब्लॉक ऑन इंस्टाग्राम. लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो. या थैंक यू. या थैंक यू एंड गॉड ब्लेस यू. या श्योर. काय भिंत बांधली बारीक बारीक कपड्यांपासून दगडांपासून. आज ट्रेक पूर्ण रॉकिंग करायची. हळू रे काळ्या, काळ्या हो काय करतो. साडेआठचा ब्रेक, साडेआठचा ब्रेक. पण एकटा झाला आपल्याला चढून साडेसातला भरपूर सर केला तरी आपण. मग आता मॅडम करूया. 17% झाला नाही झाला रे. 70% झाला नाही. 50% झाला. झाला 70% नाही झाला. बघ तू आता तुझा मोजा केली पुरवणी लागेल. मग धागा वाटायला परत घाई होणार. आता आजकाल बसक्या होत चाललंय. सुदृढ शरीर काय करतील नी काय. चला लवकर रे, नको बसू अनिकेत. भाई एक्सपिरियन्स सर येते. कुठं नाच घेतो त्यांचा. ज्या दगडावर पाय ठेवणार ना. आरामात ये, आरामात ये. इकडून इकडून इकडून. आता आता या साईडला ये चव्हाण. हा तिथून साईडला ये, या साईडला. तुझी राईट साईड पकड. हा इथल्या वरती येऊन थोडा राईट साईडला ये. चल शबाश. थांबे थांब, इथला येऊ दे. हळू हातवर नको करू. चल इटली शबाश. पकडत पकडत ये. बघू नको पुढं बघ. ये ना आता उभा राहा ना. आला वरती. इकडून ये अजून. हा चल शबाश. आला ना भाई. चल कमॉन. तिकडून जा, तिकडून जा हितेश. तिकडून जा. आरामात रे. थांबे. चल येऊ दे. शबाश. आजोबा चला. चीयर्स, चीयर्स, चीयर्स फॉर द थ्रिलिंग ट्रेक. हा चीयर्स. ए वदे जा थोडं नी भावा. लिंबू सरबत आणि एनर्जी आली ना. हो हो. मग चल भावा आता थोडी एनर्जी आली. चला. फॉरेनर आला. फॉरेनर आला. फॉरेनर आला. हे आपले जमायकन निखिल क्रिस गेलचा भाऊ. कडाचा पहिला स्पॉट. आपण किती पाहिला. हळू हळू हळू. पुणे दरवाजा. आणि हे त्याचं डिस्क्रिप्शन आहे. गडाच्या उत्तरेला पुण्याच्या बाजूने आतकरवाडीतून
पाय डोंगर चढून वर आले किल्ल्यातून. आज जाण्याचा पहिला दरवाजा तो म्हणजे पुणे दरवाजा. लेट्स गो. आपण तो दरवाजा वगैरे उघडूया बंद करून. हो ओके. हे चष्मा तुझा हरवलाय काय? माझ्या डोळ्यात टाक ना. छत्रपती शिवाजी महाराज के जय. आपण इथे आहोत बरोबर आहे. म्हणजे आपल्याला अजून राजा राम महाराज समाधी एवढं फिरायचं आपल्याला. खूप फिरायचं आहे. कलावंतिनीचा बुरुज दिसतो तिथून, तेही बघायचं आहे. झुंजार बुरुज बघायचा आहे. चोरवाट आहे. उदयभान थर्ड तोरणा प्रचंडगड राजगड जिथून दिसतो तो कल्याण दरवाजा सुद्धा बघायचा आहे. रिटर्न दगडांनी परत खाली अगाण्या दगड येऊन वर चढतोय. बांधकाम नीट ए भाई. हलकं बांधकाम आहे. पावला तर कोणी मागवलं भाऊ? पावाच्याला तर एवढ्या कशाला मागवल्या? मिसळ तर संपली आपली. आता कांदा राहिला. हे धडपडला. पाव चेपली असते. शेकली असते. चले चले चला. इकडे इकडे वरती चला. इकडे वरती चला. आले आले रे. आले रे मराठी. आले रे मावळे. आले रे राजाची घेऊन मराठी. आले रे. आणि सुरुवातीला चालला तो मराठी भैया. ओहो नाईस व्ह्यू. नाईस व्ह्यू फ्रॉम पुणे दरवाजा. हा हा हा. यारेच्या राजाला मानाचा मुजरा. हे आप झेंड्या सगळ फोटो आला भाया. सेव ट्री सेव लाईफ. इफ यू लव टू ब्रेथ सेव द ट्रीज. नाईस कोट. कोंढाणाच्या कड्याकड्यांनी कड्याकड्यांनी. आय लाईक टू सेव द ट्रीज. खजुराची झाड देश माझा महाराष्ट्र माझा. विल गो विथ द फ्लो. कम्स कम हियर. कम हियर. शुअर शुअर. व्हाय नॉट. कम हियर. I think there is enough spots too. Here is a khol dari. You know valley, not dari. It don't under. Chala, kya rastane jaya khadtar rasta pude. Tikdun var raha hai ka? Ha ma, chala. Tikdun khali ho yaar. Ha ma, tikdun khali ho. Ja lavkar. Aplala adventure paije. Thrill paije, thrill. Kelyane hota hai. Adi kelyachi paije. Chala. Suruvat. We want thriller. आम्हा मला तर वर जाऊ. नाईस या. नाईस. कम ऑन. अरे या या या. बसा बसा बसा. इतका छान गडाचा इतिहास आहे. पण त्या इतिहासाला काडी मात्र महत्व नाहीये. इतकी घाण तुम्ही अजूनपर्यंत बघितली ना. तुम्ही हॉटेल चालवत असाल काही चालवा, पण ॲटलीस्ट स्वच्छता ठेवा. तुम्ही का फोटो बिटो काढायला बसलो नाही तेव्हा? हिनो चला वर. वेळ झाली आधीच. ए भैया तोफे इथं. ओ भाई साहब. आणि कोंढाणा अर्थात सिंहगडावरची पहिली तोफ.
इकडे अमृतेश्वर मंदिर आहे आणि पुढे हत्ती टाके आणि गणपती बाप्पा मोरया बोला आणि पुढे चला बजरंग बली की जय बली की जय ए भाई इकडे ही वीर आहे घोडा बाणायची खतरनाक ओहो अरे भाई किती मोठी आहे काय मगर आहे पाणी रात रे विठ्ठल रखुमाई ठेवलेली आहे रे टाके तलाव तलाव चल चल जाऊ कल्याणच्या इकडे जाऊ हत्ती टाके बघूया या हे सगळ्यात एक फोटो तर काढ यायला स्टोरी टाकता येईल हत्ती टाके कल्याण गडा नाही कल्याण माशी दिसले रे हे बघ तू गावतोस म्हणून चुच्या फ्रीज ची गरज अजिबात नाही बर्फ पण नको टाकायला हे काळा पाणी पिऊन बघ एक नंबर आहे भाई हातावर घे थंड आहे बघ कसलं नाही ना अबक अरे कल्याण दरवाजाकडे लेट्स गो इकडे इकडे पहिला या दारा रस्ता आहे खतरनाक रे तानाजी कड्याच्या इथे आणि तानाजी कड्यावरून दिसणारा हा सिंहगडाच्या आजूबाजूचा परिसर पार लांब लांब पर्यंत अक्षरशः खडकवासला धरण पूर्ण दिसत आहे पुणे सिटी स्वारगेट इकडे आता मला माहिती नाही काय भाई खतरनाक एकदम आणि तिकडे कडे लोट आता आपण आलोय सुभेदार तानाजी माजुसर आहे त्यांच्या समाधीच्या इथे तर इकडे नक्षीकाम आहे तानाजी माजुसर हे महाराजांचं थोडंसं प्राधान्य घेत आहेत आणि पुढे इथं लिहिलं आहे इथे किल्ले कोंढाण्याचा इतिहास लिहिला आहे 1689 पासून ते 1750 पर्यंत इकडे तानाजी मालुसरे यांचे पुतळे आहेत सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे 20 फेब्रुवारी 1941 ला ही स्थापना करण्यात आली आहे यांनी जे योगदान दिलंय हे स्वराज्याच्या इतिहासामध्ये खूप मोलाचं आहे शेवटच्या श्वासापर्यंत गड कसा जिंकायचा जिद्द कशी ठेवायची हे त्यांनी त्यांच्या पराक्रमातून दाखवून दिलंय त्याचीच थोडीशी माहिती या पुढच्या पानावर त्यांनी दाखवले आणि नंतर इंग्लिश मध्ये त्यांनी दाखवले जा
खूप छान. आपण आलो आहोत आता तानाजी कड्याच्या इथे, आणि तानाजी कड्यावरून दिसणारा हा सिंहगडाच्या आजूबाजूचा परिसर पार लांब लांब पर्यंत अक्षरशः खडकवासला धरण पूर्ण दिसतंय. पुणे सिटी स्वारगेट इकडे आता मला माहिती नाही काय भाई, खतरनाक एकदम. आणि तिकडे कडे लूट हा इतिहास लाखमोलाचा आहे. कोंढाणावर फक्त सिंहगडचे युद्ध नरवीर तानाजी मालुसरे यांनी आपले बलिदान देऊन कोंढाणा उर्फ सिंहगड स्वराज्यात आणला. ही घटना मराठ्यांच्या इतिहासातील द्या दीप्यमान आणि स्फूर्तीदायक अशी घटना आहे. मिर्झा राजा सिंग यांच्याशी झालेल्या पुरंदराच्या 10 ते 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले, त्यात कोंढाणा हा एक महत्त्वाचा किल्ला होता. पुणे दरवाज्याच्या इथून आतमध्ये आल्यावर घोड्यांची पाग आहेत. या मित्रांनो घोड्यांचा खूप नॉर्मली भाषेमध्ये घोड्यांचा गोटा कुठे असेल खतरनाक आवाज ना. आता संपूर्ण गड हा फिरून झालाय, बघून झालाय. कल्याण दरवाजा, पुणे दरवाजा, सुभेदार तानाजी मालुसरे यांची समाधी, अमृतेश्वर मंदिर, परत थंड पाण्याची विहीर, तानाजी कडा, आणि एक दोन बुरुज सुद्धा होते. ते सगळं पाहून झालंय, गड संपूर्ण पाहून झालाय. आणि आता उतरायला मी सुरुवात केली आहे. ज्या रस्त्याने आलो होतो त्याच रस्त्याने उतरायला सुरू केले. 7:30 वाजता चढाई सुरू केली होती, 9:15 वाजता वरती आलो, आणि आता 1:15 वाजता उतरायला परत सुरुवात केली. आता किती वेळ लागतो हे खाली जाऊनच आता समजेल.